हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी रोहिणीवीरा आणेकर, दादर उपासना केंद्र। मी माझा करोना काळातला एक अनुभव शेअर करू इच्छिते। बापू नेहमी आपल्या प्रवचनात सांगत असतात की तुम्ही रामारामा आत्मारामाचा गजर करा, 16 माळा नाही जमल्या तरी 1 माळ 2 माळ जसं जमेल तसं रोज करत जा। याचा खरोखरीच प्रत्यय मला आला। माझे मिस्टर दत्तात्रय आणेकर हे VRS MTNL-मधनं VRS घेतली त्यांनी, VRS झाली त्यांच्याकडे त्यांच्या कंपनीमध्ये आणि घरी होते त्या काळात। पहिल्या लॉकडाऊन म्हणजे जेव्हा मार्चला पहिला लॉकडाऊन लागला त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर जसं थोडं अनलॉक झालं त्यावेळेला पण आजूबाजूची परिस्थिती होती ती मेंटली तेवढीच सुखावह नव्हती की आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न असायचे की खरोखरच करोना आहे का किंवा कसं काय आपण त्यातून पुढे आपल्याला काही त्रास होणार नाही का। आणि ह्याच परिस्थितीतून जाताना माझ्या मिस्टरांनी एक दिवस स्वतः असा मेसेज केला त्यांच्या मित्राला की आय एम फिलिंग ब्रेथलेस। ॲक्च्युली त्यांना कफाचा त्रास हा 12 महिने आहे आणि थोडंफार औषध घेऊन त्यांचं नॉर्मल रुटीन चालू असतं, त्याचा काहीच म्हणजे त्यांच्यावर इफेक्ट होत नाही जास्त। परंतु असा मेसेज केल्याने आम्हाला ज्याची अजिबात कल्पना नव्हती आणि मित्राचा फोन आल्यावर आम्ही थोडे घाबरलो की खरोखरच काय आहे हे, म्हणजे मेंटली आहे की फिजिकली खरोखरच तेवढा त्रास होतो आहे। ॲक्च्युली त्यांना घशामध्ये थोडासा त्रास होत होता असं वाटलं म्हणून त्यांनी तो मेसेज केला असं आम्हाला नंतर त्यांनी सांगितलं। त्या दरम्यान मी पौरसिंहांना मेसेज केला असं असं माझ्या मिस्टरांना त्रास होत आहे तर दादांना विचारून काय करावं ते सांगावं, तोपर्यंत दादा बिझी होते तोपर्यंत मी बापूंना प्रार्थना केली की बापू तुम्हीच मला या संकटातून तारून घ्या। कारण बाहेर हॉस्पिटलला जी अवस्था होती लोकांची ती खूपच वाईट होती, म्हणजे एकदा हॉस्पिटलला गेलेला माणूस परत घरी येईल की नाही ह्या विवंचनेत सगळेजण असायचे। तर त्या ह्याच्यामध्ये मी मिस्टरांना थोडं शांत राहून रामारामा आत्मारामाचा 16 माळा जप किंवा निदान 1 माळ तरी सुरुवात करा असं सांगितलं। त्याप्रमाणे त्यांनी जपायला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता 16 माळा कम्प्लीट झाल्या। 16 माळा कम्प्लीट होता होता त्यांचं जे काही थोडाफार कफ घशात होता तो बाहेर पडला आणि त्यांना खूप रिलॅक्स वाटलं। त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं तुम्हाला बापूंनी ज्या अध्यायावर साईचरित्रातल्या अध्यायावर लिहिलेलं आहे खून करून दिले तो अध्यायही वाचा, त्याच्यामध्ये तेच होतं की नीट पोथी जीव लावून वाच। कारण त्याच्यामध्येही तेच लिहिलेलं होतं की तुम्ही जर आपल्या सद्गुरूंवर विश्वास ठेवला तर कुठल्याही संकटातून तरून जाता, आणि त्याप्रमाणे त्यांनी तो अध्यायही वाचला। त्याच्यानंतर तर खूपच रिलॅक्स वाटायला लागलं। दुसऱ्या दिवशी सेफर साईड म्हणून आम्ही 2-3 दिवसाचं औषध घेऊन आलो फॅमिली डॉक्टरकडून आणि ते नॉर्मल झाले। परंतु ह्याच्यामध्ये एकच महत्त्वाचं आहे की आपण कुठल्याही परिस्थिती जी आजूबाजूला असते, मग करोना असो कॅन्सर असो किंवा कुठलाही रोग असो, त्याच्यामध्ये घाबरून न जाता ते कसं फेस करायचं हे शिकलं पाहिजे। आणि नामस्मरण हे एक सर्वोत्तम औषध आहे, नामस्मरणाशिवाय काहीही नाही। त्याच्याने आपल्याला जो मानसिक आधार मिळतो तो आपल्याला शारीरिक व्याधींवर मात करायला खूपच उपयोगी पडतो, भले तो आजार असो अथवा नसो। तर अशा तऱ्हेने माझ्या मिस्टरांची ह्यातून सुटका झाली। छोटंसंच कारण होतं परंतु त्यातून ते व्यवस्थितरित्या बाहेर पडले, हॉस्पिटलला वगैरे कुठेही जावं लागलं नाही। हरिओम श्रीराम अंबज्ञ।